हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं स्किन केअर रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे. कोणकोणत्या होम टिप्स मी फॉलो करते तर त्या सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण निरोगी राहावं, तंदुरुस्त राहावं आणि तरुण व्हावं, पण अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे लोक लवकरच म्हातारपणाला बळी पडतात. तर सकाळ सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिली गोष्ट करायची आहे आपल्या शरीरासाठी, तर ती म्हणजे कोमट पाणी. एकदम फ्री असतं, कोणताही पैसा आपल्याला खर्च करायचा नाही आहे. कोमट पाणी तुम्ही दिवसभरसुद्धा घेऊ शकता. एका जारमध्ये कोमट पाणी करून तुम्ही दिवसभर जशी जशी तहान लागेल तसं तुम्ही ते पाणी पिऊ शकता. त्या पाण्याचा भरपूर फायदा आपल्या शरीराला होतो. तर आता इथे मी सकाळ सकाळी आंघोळी झाल्यानंतर कोमट पाणी करून घेतलं. लिंबू असेल तर लिंबू टाकू शकता, नाहीतर मध, नाहीतर नॉर्मल कोमट पाणी जरी पिलं तरी भरपूर फायदेमंद आहे. आता पाणी पिताना एकदम गटागट पाणी आपल्याला प्यायचं नाही आहे, तर मध्ये थोडा थोडासा गॅप देऊन बसून शांतपणे पाणी प्यायचं आहे. आपले शरीर निरोगी आणि समाधानी ठेवण्यासाठी हायड्रेट राहणं भरपूर गरजेचं असतं. पुरेसे पाणी न पियाल्याने विविध प्रकारचे आजार उद्भवू शकतात. शरीराच्या कार्यात पाण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. आपले शरीर 70% पाण्याने बनलेले आहे, म्हणून आपल्या शरीरात जास्तीत जास्त पाणी प्रदान करण्याची गरज आहे. पाण्याच्या अभावामुळे मायग्रेन, अपचन, उच्च रक्तदाब, किडनी स्टोन, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि महत्त्वाचं म्हणजे अतिलट्टपणा यासारखे आजार आपल्याला उद्भवू शकतात. म्हणून हे सगळे आजार आपल्याला दूर ठेवायचे असतील तर दिवसातून 7 ते 9 ग्लास इतकं पाणी पिणं भरपूर गरजेचं आहे. आता आपण पाहूया, नितळ आणि सुंदर त्वचा हवी असल्यास आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपण वापरणार आहोत. तर इथे आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी अवेलेबल असणारा कच्चा बटाटा इथे घेतला आहे. ज्याप्रकारे बटाट्यामुळे स्वयंपाकाची चव वाढते, त्याचप्रमाणे यातील पोषण तत्वामुळे त्वचेचा रंग देखील उजळण्यास मदत मिळते. आपल्या त्वचेवर डाग, मुरूम, सुरकुत्या इत्यादी समस्या निर्माण झालेल्या असतात आणि हे साहजिक आहे, कारण का या गोष्टीचा अनुभव प्रत्येकाला आलेला असतो. असं नाही आहे की कोणाला चेहऱ्यावरती पिंपल्स, मुरूम, सुरकुत्या, पिगमेंटेशन ह्या सगळ्यांना येत असतात. वयानुसार याचा अनुभव आपल्याला येत असतो. तर ही काळजी आपल्याला वयाच्या अगदी 20 वर्षापासून जर आपण घेतली तर आपला चेहरा एकदम तजेलदार, निरोगी आणि सध्याच्या वयापेक्षा आपण भरपूर यंग दिसतो. म्हणून मी सांगते, जर कोणी मुली पाहत असतील तर अगदी तुम्ही कमी वयाच्या आहात तर इथूनच तुम्ही घरगुती रेमेडी आपल्या चेहऱ्यावरती तुम्ही ॲप्लाय करू शकता. आणि कॉस्मॅटिक कोणतीही वस्तू, बाहेरची कोणतीही केमिकलयुक्त पदार्थ चेहऱ्याला लावू नका. त्याच्याने चेहरा खराब होतं, त्याचे दुष्परिणाम आपल्याला ते बंद केल्यानंतर दिसतात. आणि कंटिन्यू तर ते लावू शकत नाही, चेहरा काळपट होतो, काहींना ॲलर्जी उठते. तर हे तुम्ही घरगुती उपाय करू शकता. नॅचरल गोष्टींचा आपण इथे वापर केला, याच्याने कोणताच दुष्परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती, बॉडीवरती होणार नाही आहे, ह्याची मी गॅरंटी तुम्हाला देते. तर आता इथे मी बटाटा किसून घेतल्यानंतर मिक्सरला फिरवला, पाणी न घालता, आणि हा त्याचा नॅचरल बटाट्याचा रस काढून घेतला आहे. आता मी इथे कॉफी घेतली. कॉफी प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असते, तर 1 चमच इतकी मी एका बटाट्याला कॉफी घेतली. तर आता कॉफीचा आपल्या चेहऱ्यासाठी काय फायदा, तर कॉफीपासून आपण वेगवेगळे फेस पॅक तयार करू शकतो. त्यामुळे चेहऱ्याला कित्येक पोषक तत्वे मिळतात. त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक वेळेला ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, तर फ्रीजमध्ये असलेला कॉफीपासून आपण मस्त असा फेस पॅक इथे मी तयार केला आहे. तुम्ही पाहू शकता, जो बटाट्याचा रस आणि कॉफी 1 चमच टाकल्यानंतर ते एकदम पातळ असं लिक्विड तयार झालं होतं. तर त्याला थोडंसं थिक करण्यासाठी मी नॉर्मली गरम करते गॅसवरती. अगदी काही सेकंदासाठी मी गॅस लावला आणि बंद केला. तर इथे पाहू शकता असं आपल्याला हे टेक्स्चर पाहिजे, असं थिक थोडंसं, म्हणजे आपल्या चेहऱ्यालासुद्धा आपण व्यवस्थित लावू शकतो. आणि 1 आठवड्यासाठी तुम्ही हा फेस पॅक तयार करून ठेवू शकता. ज्यावेळेस तुमचं मन करेल तुम्हाला लावायचं आहे तर तुम्ही लावू शकता. आता इथे एक कंटेनर घेतला आहे, त्या कंटेनरमध्ये मी तयार केलेला फेस पॅक काढून घेतला आहे आणि 1 चमच मी माझ्या चेहऱ्यासाठी आत्ता लावण्यासाठी काढून घेतला आहे. बाकी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, बाहेर ठेवलं तर खराब होईल. आता कोणतीही गोष्ट चेहऱ्याला ॲप्लाय करायची
करायचे असेल तर त्यावेळेस आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा थंड पाण्याने. तर आता इथे मी थंड पाण्याने चेहरा धुवून घेतला आणि पुसून घेतला. त्याच्यानंतर मी जो आपण कच्च्या बटाट्याचा आणि कॉफीचा फेस पॅक तयार केला आहे तर तो लावून घेते. चेहरा थोडासा कोरडा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपल्या चेहऱ्याला आपल्याला लावायचं आहे. मसाज करायचा, नुसता फेस पॅक लावून नाही ठेवायचा. त्याच्या आधी 5 ते 6-7 मिनटं तुम्ही मसाज करू शकता. मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. कॉफीच्या फेसपॅकमुळे आपल्याला इन्स्टंट ग्लो मिळतो आणि हा उपाय अगदी आपल्या बजेटमध्ये आहे. कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड, क्लिनिक ॲसिड, फ्युरिक ॲसिड यासारखे पॉलिफेनल्स त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतात, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या, काळपट झालेला चेहरा, मुरूम यासारख्या ज्या समस्या आहेत तर त्या कमी होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे आपल्याला नितळ आणि निरोगी त्वचा मिळते. आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्याला किंवा तुम्ही पूर्ण बॉडीला जरी मसाज केला, जर तुम्ही स्पामध्ये जाऊन मसाज करत असाल तर ते अतिउत्तम. पण प्रत्येकालाच त्या गोष्टी शक्य नसतात. तर तुम्ही घरीसुद्धा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही चेहऱ्याला मसाज करू शकता. तुमचे हात पाय ते सुद्धा मसाज करू शकता. याच्यामुळे आपल्या शरीरातील ताणतणाव कमी होतो. आता प्रत्येकाला सौंदर्य आणि तारुण्य निसर्गाने मानवाला दिलेले सर्वात मोठे वरदान आहे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असते की आयुष्यभर त्याने सुंदरच आणि तरुण राहावे. परंतु काळानुसार तारुण्य आणि सुंदरताही संपत जाते. पण आपण असे हे घरगुती उपाय जर करत असाल तर एकतर साईड इफेक्ट होणार नाही आणि नॅचरली या गोष्टी आपण वापरतो आहे तर त्याचा फायदा हा होतोच होतो. तर तुम्ही हे नक्की घरी ट्राय करत जा. ह्या कॉफीचा स्क्रबसुद्धा बनवून तुम्ही बॉडी मसाज करू शकता. एकतर मसाजमुळे आपली स्किन टाईट होते, लवकर सुरकुत्या पडत नाहीत. त्याच्यामुळे मसाज करणं भरपूर गरजेचं असतं. मग तुम्ही तो स्क्रबने करा, फेसपॅकने करा किंवा आणखी तुम्ही घरगुती रेमेडी तयार करू शकता. आता हे जो फेसपॅक मी चेहऱ्याला लावला होता तर तो सुकत तोपर्यंत, म्हणजे तो असा ताणला पाहिजे तोपर्यंत आपल्याला सुकवायचा आहे. जसं बेसन लावल्यानंतर चेहरा सुकल्यावरती ताणतो, त्याच पद्धतीने आपल्याला कॉफी आणि बटाट्याचा हा जो फेसपॅक आहे तर तो लावल्यानंतर सुकून घ्यायचा आहे आणि सुकल्यानंतर मग थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. तर आता इथे मी चेहरा धुवून घेतला आणि नंतर मग कॉटनच्या कपड्याने किंवा टॉवेलने तुम्ही हलक्या हाताने चेहरा कोरडा करू शकता. चेहरा कोरडा झाला की फक्त तसाच चेहरा आपल्याला ठेवायचा नाही आहे, तर त्याच्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. तर तुम्हाला जर डॉक्टरांनी दिलं असेल ते तुम्ही अप्लाय करू शकताय, नाही तर मग तुम्हाला जे सूट होतं तुमच्या चेहऱ्याला तर ते तुम्ही अप्लाय करू शकता. पण मॉइश्चरायझर लावणं भरपूर गरजेचं असतं. आणि जर कोणाला मॉइश्चरायझर लावायची सवय नसेल तर तुम्ही बदामाचं तेलसुद्धा लावू शकता. बदाम तेल त्वचेमध्ये ओलावा ठेवतं, तसेच त्वचा आपली घट करण्यास मदत होते आणि स्ट्रेच मार्कपासून सुटका या बदामाच्या तेलापासून होते. तसेच तुम्ही एरंडेलचंसुद्धा तेल चेहऱ्याला लावू शकता. झोपण्याच्या आधी तुम्ही हे तेल लावून मसाज करू शकता. काही दिवस असं केल्याने आपली त्वचा घट्ट होते. आता इथे मी मॉइश्चरायझर लावते आणि हे मी खूप व्हिडिओंमध्ये तुम्हाला दाखवलं. मी नेहमी हेच मॉइश्चरायझर लावते. तर मला हे डॉक्टरांनी दिलेलं आहे कारण की माझी स्किन भरपूर ड्राय आहे, त्याच्यामुळे मी हे डॉक्टरांनी दिले तेच मॉइश्चरायझर अप्लाय करते. तर आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर कोणतेही पावडर वगैरे आपल्याला चेहऱ्यावरती लावायची नाही आहे. फक्त मॉइश्चरायझर लावून ठेवायचं. मग हे तुम्ही रात्रीसुद्धा करू शकता. घरी असाल तर घरीसुद्धा हे लावून ठेवू शकता. आणि जर तुम्ही बाहेर उन्हामध्ये जात असाल कामानिमित्त तर चेहऱ्यावरती सनस्क्रीन लावायला विसरू नका. त्याच्याने आपला चेहरा उन्हापासून भरपूर प्रोटेक्ट होतो. तर ह्या गोष्टी बेसिक आहेत, ह्या नेहमी लक्षात ठेवायच्या आणि त्याचा वापर नेहमी करत जा. आता सुंदर चेहरा, निरोगी त्वचा आणि तारुण्य टिकवण्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्या. पण ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा भरपूर गोष्टी आहेत. पुरेशी झोप, योग्य आहार आणि ताणतणाव कमी करण्यासाठी मोबाईलचा, लॅपटॉपचा वापर कमी करणे, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आता त्वचेच्या आरोग्यासाठी फक्त त्वचेची योग्य निगा राखणे आवश्यक नाही, तर त्यासाठी खाण्यापिण्याचीसुद्धा विशेष काळजी घेतली पाहिजे. त्वचा चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी बहुतेक जण महागड्या स्किन प्रोडक्टचा वापर करतात. पण जर आहार योग्य नसेल तर या स्किन केअर प्रोडक्टचा फायदा मिळणे खूप कठीण असतं.
मग कोणता आहार घेतला पाहिजे? तर प्रोटीन. प्रोटीनयुक्त आहार घेतल्यामुळे स्नायूंची वाढ चांगली होते आणि त्वचेची लवचिकता वाढते. आपल्या आहारात डाळी, बीन्स आणि मासे, कंदमुळे, हिरव्या पालेभाज्या, फळं यांचा समावेश केला तर आतून आपलं शरीर निरोगी राहणार आहे. योग्य आहार खाल्ल्याने शरीरातील त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वे टिकून राहतात, त्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि प्रथिने, जीवनसत्वे तसेच पोषक घटक त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. त्यांच्या कमतरतेमुळे त्वचेची चमक कमी होऊ लागते आणि त्वचेवर वयाचा प्रभाव देखील लवकर दिसून येतो. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टींचा नक्की तुम्ही वापर करा अशी मी आशा करते तुम्ही कराल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.